नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता तुमचं परत एकदा स्वागत करते रुचकर रुचिरामध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दिवाळीसाठी स्पेशल म्हैसूर पाक, घरच्या घरी कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। एकदम हॉटेलसारखा म्हैसूर पाक घरच्या घरी कसा बनवायचा, एकदम परफेक्ट मेजरमेंटसहित मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर आपण आता बघूया की घरच्या घरी म्हैसूर पाक कसा बनवायचा ते। आणि म्हैसूर पाक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप डाळीचं पीठ घेतलं मी हे, आणि ह्याच कपाने आपल्याला बाकीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। म्हैसूर पाकामध्ये मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे। तर हे एक कप डाळीच्या पिठाला आपल्याला 2.5 कप साखर लागणार आहे आणि 2.5 कप तेल लागणार आहे। तर तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा डालडाही वापरू शकता, आणि तूप आणि तेल अर्धा अर्धा करून पण ही वापरू शकता। आणि आपल्याला लागणार आहे चिमटभर बेकिंग सोडा आणि चिमटभर कलर लागणार आहे। तर आपण आता बघूया म्हैसूर पाक कसा बनवायचा। तर सर्वप्रथम मी काय करणार आहे, हे डाळीचं पीठ आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। एकदम कलर बदलेपर्यंत नाही भाजायचं, फक्त गरम करायचं आहे आपल्याला त्याला। तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता याला मी थोडंसं हलकं भाजणार आहे। साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवायचे की आपल्याला याचा तुम्ही बघू शकता आता आपलं हे पीठ फेसाळलेलं आहे। तर आता आपल्याला परत याच्यामध्ये काय करायचे, एक कप काय करायचे तेल घालायचे। आपण लक्षात
एकदम फेस फेस होत आहे आणि जाळी पडलेली पण आपल्या लक्षात येते तुमच्या। याला आपल्याला बिलकुलही हाताने पसरायचं नाही, जसं आपण कढईतून पडेल तसं ओतून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटांनी त्याला लगेच आपल्याला त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत, कारण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या होत नाहीत, गरम आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये सुरीने आपल्याला काय करायच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। आता हे आपलं 5 मिनिटांनी सेट झाल्यानंतर आणखीन गरमच आहे आपला म्हैसूर पाक, पण तुम्ही बघू शकता म्हैसूर पाकाला जाळी पण छान पडलेली आहे, कलर पण छान आलेला आहे आणि हा आपला म्हैसूर पाक आता खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला मी आणखीन दुसऱ्या वड्या काढून दाखवते, तुम्ही बघू शकता की छान अशी जाळी पडलेली आहे आणि आपला म्हैसूर पाक खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, घरच्या घरी तुम्हाला हॉटेलपेक्षाही छान म्हैसूर पाक खायला मिळेल आणि परत तुम्ही कधीच हॉटेलचा म्हैसूर पाक खाणार नाहीत। तर जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनही प्रेस करायला विसरू नका। जर तुम्ही बेल आयकन प्रेस केले तर माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील।